पहले सुनो। नमस्कार मंडळी, यावर्षी सर्वप्रथमच आमच्या नादब्रह्म संगीत कला मंचाला दत्तगुरूंसमोर सेवा करण्याची संधी मिळाली। आजच्या शुभ दिवशी, दत्त जयंतीच्या दिवशी, त्यासाठी आमच्या समस्त नादब्रह्म संगीत परिवारातर्फे झिराड ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार। आपणा सर्वांना, रसिक श्रोत्यांना अभिवादन करून आम्ही वेडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न करू। काही चुकले अपराध घडले तर क्षमा असावी। आज आपण सगळे जमलो आहोत माननीय कैलासवासी दादू मोरू पेडवी, कैलासवासी अनिल तुकाराम मलुष्टे यांच्या स्मरणार्थ मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त आजच्या दिवशी आपण दत्त जयंती उत्सव साजरा करतोय। आम्ही शास्त्रीय संगीताच्या आधारे डिवोशनल म्युझिक म्हणजे आपण अभंगवाणी आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करू। मी निलेश म्हात्रे, माझं शिक्षण किराणा घराण्यामध्ये 13-14 वर्ष माझ्या गुरुजींकडे झाले। आम्ही दोघेही भाऊ इंजिनियर आहोत। शैलेश माझा भाऊ, धाकटे बंधू आहेत आमचे, आज पप्पा साथ करणार आहेत। आम्ही दोघेही भाऊ इंजिनियर आहोत। तसं बघितलं तर आम्ही मूळचे बामणसुरे गावचे, पण नोकरीनिमित्त आम्ही मुंबईमध्ये असतो, बोरारीमध्ये। आमची नादब्रह्म नावाची जी संस्था आहे, त्या संस्थेचे हे सर्व विद्यार्थी आहेत आमचे शिक्षकगण, पण अगदी कुटुंबासारखे आहेत। मी डावीकडून सुरुवात करतो। माझ्या डावीकडे आहे श्रीकांत चव्हाण, कोल्हापूरचा आहे, गेली 4 वर्षे शास्त्रीय संगीताचे धडे घेतो आहे। राहुल त्याच्या बाजूला आहे, राहुल कुलकर्णी। राहुल कुलकर्णी कारवार म्हणजे हुबळी साईडचा आहे, गेले 2.5 वर्ष शास्त्रीय संगीत शिकतोय माझ्याकडे। त्याच्या बाजूला आहे दुसरा राहुल, राहुल सोहनी, मुंबई। त्यांच्या समोर आहेत रमाकांतजी गोळे, गेले 2 वर्ष शास्त्रीय संगीत शिकतायत आमच्याकडे। अनुराग राणे कणकवलीचा आहे। एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या डाव्या साईडला बसल्या सुहास नांबियार, ही इज नॉन महाराष्ट्रीयन गाय, महाराष्ट्रीयन नाही आहे तो, केरळामधून आहे, पण त्याचा आवाज आणि तुम्ही आज ऐकालच, उत्तम अभंगवाणी मराठी सादर करतो। त्याच्या बाजूला आहे जयेश शिवगण। जयेशचे वडील आमच्या नादब्रह्मचे पहिले विद्यार्थी, म्हणजे त्यांच्यापासून आम्ही नादब्रह्म इस्टॅब्लिश केलं 2004 साली, त्यांचा मुलगा। तसेच आमचा परममित्र अलिबागमधील परममित्र, परत माननीय वाघमारे गुरुजींचा सुपुत्र सुनाद, आज तबला साथ आम्हाला करणार आहे सुनाद वाघमारे। जास्त काही बोलत नाही, केलेल्या सेवेचा आनंद घेऊन, संगीताचा आनंद घेऊन प्रतिसाद द्यावा हीच विनंती। धन्यवाद। व्हॉल्यूम केलं ना, त्याचा फुल केलं ना, ओके। मला मॉनिटर थोडा बरा करायची, व्हॉल्यूम कमी असेल त्यांचा। हां, ओंकार लिहिलो, ओंकार ओंकार। राहुल सोहनी, यू शेअर दॅट माइक, आणि अनुराग आणि तू समोरासमोर घ्या, कमॉन यार। नाद Ah
Thank you.
Oh,
I'm not afraid.
आगर
सादरीकरण केलं त्याला पंढरीची वारी असं म्हणतात. आम्ही दरवर्षी आळंदीमध्ये दिवाळी पहाटचा गेली 2 वर्ष कार्यक्रम करतोय. ह्या वर्षी कोरोनामुळे जमलं नाही, पण गेल्या वर्षीपर्यंत आम्ही करत होतो. त्यावेळेला अगदी 6-5:30 वाजता आम्ही बसतो दिवाळीच्या थंडीमध्ये आळंदीमध्ये. पण असे तुमच्यासारखे रसिक श्रोतेगण तिथे कमीत कमी 2-2.5 हजार श्रोतेगण थंडीमध्ये पहाटेच्या त्या पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होतात. ते आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. आनंद घ्यावा. Ah.
संत तुकाराम महाराजांचा एक अभंग, विठ्ठला विठ्ठला कंठ आळवीत फुटला। राघवंशधुनी Oh,
Oh,
Ah, 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 ah
Bye.
भजनामधील सर्वात आवडता प्रकार सगळ्यांचा गोवळण थोड्या वेळात मी सादर करू. ही आमची स्पेशलिटी गोवळण आहे. कमीत कमी आम्ही 100 कार्यक्रम केले असेल तरी 90% कार्यक्रमांना वन्स मोर मिळाले आमच्या या गोवळणीला. तुम्हालाही मजा येईल अपेक्षा. Ah,
खेणे भवरा 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 खेणे भवरा 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 खेणे भवरा 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 खेणे भवरा 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 खेणे भवरा 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 Thank you.
पावे मोरी सासन नदिया
Thank you.
भगवती बोल परणी रे होनी हाजी Thank you.
Yeah.